नमस्कार सर्वांना, सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाओ, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आणि आज आमचा अथर्व बाळ घरीच आहे. अथर्व बाळाला कशामुळे घरी येतो? अथर्व सहलीच्या सुट्ट्या. हां, ते सहलीला गेलेत सगळे, पण त्याचे MSCIT चे पेपर म्हणजे आता जवळच आले आहेत, आणि त्याच्यामुळं मग तो काय गेला नाही. तो त्याला म्हटलं जाऊ नको बाबा, एवढ्या वर्षी पुढच्या वर्षी बघू आपण. त्याचा लय हट्ट होता, पण आम्हीच जाऊ दिलं नाही त्याला. तर गाईज, तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या थंबनेल वरूनच कळत असणार आहे की आज आम्हाला नवीन सायकलची डिलिव्हरी घ्यायची, फिक्स केलेली आहे, फक्त डिलिव्हरी घ्यायची. हां, फायनल झाली त्याच्या मनामध्ये. आम्ही जाणार आहेत गावात बघायला, काल काय झालं नाही, पण आज नक्की जाणार आहेत आणि बघणार आहेत सायकल. मला बघायची आणि नंतर मग ठरवू. हां, ठरवायला काय. हां, बरं, चालेल. तर आता थोडीशी तब्येत पण बरी होत चालली, फक्त घसा आवाज थोडासा, कारण की जसा पाहिजे तसा येत नाही, पण असू द्या. आता देवपूजा करते पहिली, आणि मग इकडं उपवासासाठी एवढंच काढले. आज संध्याकाळी काय होतं, म्हणजे जेवण केलेलं नसलं किंवा पोटामध्ये कमी असलं ना तर झोप व्यवस्थित लागत नाही, त्याच्यामुळे मी शक्यतो मला संध्याकाळीच म्हणजे उपवास सोडायला आवडतो. आणि आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते, व्हिडिओ पाहतात पण लाईक करायचं विसरून जात आहेत, तर सगळ्या ताईंना दादांना एकच सांगणं आहे माझं की व्हिडिओ सुरुवात केली ना तर लाईक नक्की आठवणीने करीत जा, आणि नवीन कोणी असेल तर नक्की सबस्क्राईब पण करा. काय चाललंय मम्मा? देवपूजा करते, आणि आता बघा किती वाजले. तर अरे एक वाजलाय, आता एक वाजलाय म्हणलं थोडीशी भूक लागली, थोडस हे तळायच्या पापड्या, आणि त्या काही प्लेन पापड्या आणि काही केसाच्या पापड्या आहेत, दोन प्रकारच्या पापड्या केल्या आहेत. हे बघा, ही प्लेन पापडी आहे आणि ही केस टाकून केलेली पापडी आहे. पापडी तयार झाली आहे. आता चल अथर्व, चल. नाही नाही म्हणून निवांत बसून पापडी आणि ते खायचं, आणि नंतर मग राहिलेले काम. चला, आता 5 वाजत आलेत, आवरले सगळं, आणि आता सर येतीलच, आणि अथर्वला सायकल आणायला जायचंय, बघायला जायचंय. खूप दिवसापासून चाललंय त्याचं खरं तर. आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने मुलांना सुद्धा, जशी आपल्याला सुद्धा वस्तुस्थितीची जाणीव होती, तशीच आपल्या मुलांना जर आपण वस्तुस्थितीची जाणीव करून दिली ना, तर ते सुद्धा म्हणावं तसं एक सोडायला पेटल्यासारखं, हट्टाला पेटत नाहीत मुलं, आणि आपलं सुद्धा ऐकून घेतात किंवा सांभाळून घेतात एक वेळ. पण मुलांना सुद्धा मी तेच संस्कार दिलेत की आपल्यावर जर कशीही जरी वेळ आली तरी आपली ती पुढं निभावून न्यायची, आणि पुढं चालून आपल्याला भेटू नाही भेटू ते तर वेगळी गोष्ट असते, जर आपल्या नशिबात असेल तर आपल्याला भेटतच, पण आत्ता गरम गरमच पाहिजे असं कधीच विचार नाही करायचा. आणि तसंच माझे मुलंसुद्धा माझं खरं तर ऐकतात. आणि आता किती अनुजीची सायकल आत्तापर्यंत त्यांनी वापरली, त्याला लहान होताना त्यावेळेस एक सायकल घेतलेली, त्याच्यानंतर त्याला कधी सायकल नाही काय नाही घेतलेली, आणि आता तो 7वीला आहे, आता 7वी होईल त्याची, तरीसुद्धा त्याला त्याची अशी स्पेशल सायकल नव्हती, त्यामुळे त्याला असं कुठंतरी वाटायचं. आणि मलासुद्धा खूप वाटायचं, मी एक आई आहे आणि आई म्हणून आपल्या मुलांचे सगळे हट्ट पुरवावात असं स्वतःला मला नेहमी वाटतं. पण आपल्याला जर काही वेळाने काही काळाने जर गाठलेलं असलं आणि आपले सगळे मुलांचे हट्ट पूर्ण होणार नसतील तर त्याला एवढं पण म्हणजे हातबल होऊन कुठलीच गोष्ट नसती मिळत. तर तसंच मग मी आत्तापर्यंत अथर्वला सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत असं समजून सांगणं किंवा नाही बाळा थोडंसं थांब तिथपर्यंत आणलं, पण आता तो खूपच म्हणजे हे व्हायला लागलाय, तर ठीक आहे आपण पण एवढा पण अंत पाहू नाही म्हणतात ना, तर तसं मी पण आता अंत पाहणार नाही. आणि आज सायकल त्याला शक्यतो तर आणणारच आहे, बघू आता कसं आहे काय, कारण क्वालिटी पण चांगली असली पाहिजे किंवा तिचे म्हणजे काय. समोर ज्यावेळेस पाहिन मी त्यावेळेसच मग क्लिअर करेन आणि घेऊन येऊ सायकल मग. तर चालते, आता सर पण येतीलच, बाहेर खेळायला गेलाय मुलांना सगळ्यांना सांगत असाल आज मला सायकल आणायची म्हणून. असं तर खूप म्हणजे त्या गोष्टीचंही होत आहे की मुलांना नाही वेळेवर सगळ्या गोष्टी भेटल्या आणि नाही भेटत, पण ठीक आहे त्याची खंत नाही आहे. पुढं त्यांच्या नशिबातलंही असलं ना, आशीर्वाद तर आमचा आहेच, पण त्यांच्या कष्टाला बळ द्यायचं आणि लढा द्यायला लावायचा त्यांना सुद्धा, बरोबर सगळ्या गोष्टी मिळून जातील त्यांना. सायकल आणायला जायचं ना, होय परवानगी आहे ना इकडं. चला आता सर पण आले तर ओ जायचं का नाही मग, चलायचं ना, चलायचं ना, चला काय आनंदी आनंदच आहे आज, काय नाही मग चला आता लक्ष्मी येणार. हा लक्ष्मी येणार आहे, बाप्पाच्या पाया पडायचं तिथं देवाच्या तिथं, आणि मग कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात देवाच्या पाया पडून असते, तर पाया पडाधी पहिलं आशीर्वाद घे. आणि पड, चल माझ्या पड, पप्पाच्या पड. हा आता सायकल घेण्यात तू यशस्वी होणार नक्की.
सायकल तुला बघा इतका दंडवत घालून चाललंय सायकल तुला बस 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 सायकल तुला आता काय नाही करत चला चला लय दंडवत घालायचं काम चाललंय आता नाही आणल्यावर हायवे रोडला न्यायची नाही स्कूटीच्या स्पीडने चालवायची बाहेरचे लाईट टाकून ठेवा आणि चला उशीर झाला यायला कुठली सायकल चॉईस केली तू सांगतील ना ते टायर बघ किती मोठे मोठे ते सायकलचे हा हे पण या इकडच्या चांगले आहेत ना या इथं गोडा नाही त्यांच्या इथं मग बघू सगळं बॉक्सच आहे तिकडं तर आता काय नाही मागे चल आमची चलू दे चलू दे चला 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 हळूहळू चल चला आली बाबा अथर्वाची न्यू सायकल आली एकदा घरी काय बघा अथर्वाची सायकल बघा आता आता पहिले काय आता पहिले काय नाही अनबॉक्सिंग नंतर करायची आधी पूजा करायची नंतर दिसल पण आधी पूजा करून घेऊ अथर्व बांधीन ना हार चला आता सायकलची पूजा करायची अथर्वाची मडगाडवरती स्वस्तिक काढ कडी मेहनत के बाद चला अथर्वाची सायकल आली बाबा एकदाची घरी होय अथर्व खूप कडी मेहनत घ्यावं लागली ते म्हणतात कडी मेहनत के बाद आ गई सायकल घर काय नाव आहे मला त्रास वाटायचा सायकल आता घेणारच तर अशी सायकल आली अथर्वाची एकदाची घरी आणि छान अशी पूजा केली कुठली बी वस्तू नवीन घरी आली तर तिची पूजा करायला पाहिजे मला कॅरेज पाहिजे हे दिसतंय का बर 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 तर चला आता कस काय वाटली अथर्वाची आमच्या न्यू सायकल ताई नो नक्की सांगा कमेंट करून आहे का नाही अथर्व आमचा खुश झाला आता तर चला आता व्हिडिओचा पण आता इथंच एंड करतोय तर आजचा व्हिडिओ नक्की सांगा कसा वाटला ती अथर्वाची सायकल मेन कशी वाटली तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय सर्वांना हां